संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक संघटनेचे विविध मागण्यांसाठी मुंडन आंदोलन करण्यात आले. गेल्या 20 दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र 20 दिवस होऊन सुद्धा शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी ग्रामसेवक संघटनेने शासनाच्या विरोधात निषेध करत मुंडन आंदोलन केलंय. यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राष्ट्र राज्य यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 9 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आणि 22 ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि एवढं आंदोलनाचं पुकारूनही शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सामूहिक मुंडन आंदोलन आयोजित केलेलं आहे. यानंतरही शासनानं जर अजूनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा शासनाला मोताळा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने इशारा देण्यात येत आहे. धन्यवाद. रायगड माझासाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.